नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत राज्य राखीव पोलीस बल पोनचा जो अत्रासाली पेपर झालेला होता म्हणजेच पुणे एस आर पी एफ गट क्रमांक दोन दोन हजार सतराचा जो पेपर आहे तो आज आपण पूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत या अगोदर आपण दौंड एस आर पी एफ पी एफ गट क्रमांक पाचचा पेपर पाहिलेला आहे चला तर मग पाहूयात यामधील या प्रश्न पहिला लिंगी नसलेली जोडी ओळखा तर विरुद्ध लिंगी नसलेली ओळखायचे नर नारी ही बरोबर आहे उंट सांडणी ही बरोबर आहे मोर लांडोर ही देखील बरोबर आहे पण वाघ मुरळी म्हणजे मुरळी आपला कार्यक्रम असतो ती काय विरुद्ध लिंगी जोडी नसते म्हणजेच आपलं अयोग्य आन्सर काय असेल तर प पर्याय क्रमांक तीन वाघ मुरळी पुढील प्रश्न गटात न बसणारे पर्याय निवडा आता चार देशांची नावं दिलेली आहेत भारत चीन इराण आणि जर्मनी यातील गटात न बसणारा पर्याय ओळखायचा आहे तर भारत चीन आणि इराण हे कोणत्या खंडात आहेत तर आशिया खंडात आहेत तर जर्मनी हे युरोप खंडामध्ये आहे म्हणजेच अयोग्य गटात न बसणार कोणता आहे तर पर्याय क्रमांक चार जर्मनी पुढील प्रश्न खालील संख्या मालिकेतील क्रमाने येणारी संख्या ओळखा आता संख्या मालिका दिलेली काय आहे तीन सात बारा अठरा तरी ते लक्षात घ्या तीन आणि सातमध्ये कितीचा फरक आहे पाचचा फरक आहे सात आणि बारा तीन आणि चारमध्ये चारचा चार फरक आहे सात आणि बारामध्ये पाचचा फरक आहे बारा आणि अठरामध्ये सहाचा सा फरक आहे म्हणजे फरक एक एकने वाढत चाललेला आहे त्याप्रमाणे आता अठरा अधिक पुढे सात येणार ना एक एकने फरक वाढतो आहे अठरा सात किती येईल तर पंचवीस म्हणजेच आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक दोन पंचवीस पुढील प्रश्न तीन चार सात अकरा अठरा एकोणतीस आता ही एक संख्या मालिका दिलेली आहे काय तीन चार सात अकरा अठरा एकोणतीस तर पुढचं पद काढायचं आहे आपल्याला तर तीन आणि चार यांची जर बेरीज केली तर किती येते सात येते त्याप्रमाणे सात आणि चारची बेरीज केली तर ती किती येते अकरा येते त्याप्रमाणे अकरा आणि सातची बेरीज केली तर अठरा येते अठरा आणि अकराची बेरीज केल्यास एकोणतीस येते पण पुढची एनर्जी संख्या आहे ती काय येईल एकोणतीस अधिक अठरा एकोणतीस अधिक अठरा केल्यावर काय येते तर सत्तेचाळीस म्हणजे आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक तीन सत्तेचाळीस पुढील प्रश्न एका सांकेतिक भाषेत कुत्र्याला मांजर म्हटले मांजराला सिंह म्हटले आणि सिंहाला हत्ती म्हटले आणि हत्तीला ससा म्हटले तर जंगलाचा था? राजा कोण कोणाला म्हणा तर इथे जशाच तसं कधी घ्यायचं नसतं जंगलाचा राजा कोण असतो तर सिंह असतो पण इथे सिंहाला काय म्हटले तर हत्ती म्हटले ते तुम्ही काय पण लक्षात घ्या जंगलाचा राजा सिंह असतो पण त्याला तुम्ही काय पण नाव दिलं हत्ती मांजर पण तुम इथे आत्ता आपल्याला काय सांगितले ह्याला हत्तीच म्हणायचं आहे जंगलात राजा मग काय येईल तर प पर्यायानुसार तर, तर हत्ती म्हणजेच पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न आई मुलगी यांच्या वयांची आजची बेरीज तीस वर्षे व मुलीचे आजचे वय आठ वर्षे आहे जर आई मुलीपेक्षा आज चौदा वर्षांनी मोठी असल्यास मुलीच्या आता इथे जन्माच्या वेळी हे चुकीचे टाकले तर आईचे आजचे वय काढायचं आहे दोघांची बेरीज किती आहे हे थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे ते जन्माच्या वेळी नाही मुलीच्या तर आईचे फक्त आजचे वय काढायचं आहे तर यांच्या दोघांची बेरीज किती आहे तर तीस वर्ष आहे आणि मुलीचं वय आठ वर्ष आहे आणि काय सांगितले आई जी आहे ती मुलीपेक्षा चौदा वर्षांनी मोठी आहे म्हणजे मुलीचं जर वय आठ असेल तर आईचं वय चौदा अधिक आठ किती होईल तर बावीस होईल त्याचप्रमाणे तीस दोघांची बेरीज तीस येते तीसमधून जर आठ घालवली तर किती येते तर बावीस म्हणजे आईचा आजचं वय किती असेल तर पर्याय क्रमांक चार बावीस वर्षे पुढील प्रश्न सकाळी दहा वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत मिनिट काटा काट्याला किती वेळी ओलांडतो तर सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत लक्षात ठेवा दुपारी साडेबारा ते दीड आणि संध्याकाळी साडेस सहा सा, 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 साडेपाच ते साडेसहा या वेळेत तो मिनिट काटा असतो तो तास तासकाट्याला एकदाही ओलांडत नसतो पण इथे समजा तो जर दहा वाजले असतील तर तो, तो कितीवर असेल बारावर असेल मग मिनिट काटा जेव्हा परत फिरून बारावर येईल तेव्हा अकरावर असेल म्हणजे इथे अकरा वाजता एकदा ओलांडेल बारा वाजता एकदा ओलांडेल पण बारा ते एक दरम्यान ओलांडणार नाही पण दोनच्या दरम्यान ओलांडेल म्हणजेच फक्त चार तासापैकी तीन तीन वेळाच म्हणजे तीन वेळाच फक्त तो ओलांडेल जे आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक एक तीन वेळाच ओलांडेल पुढील प्रश्न सकाळी साडे दहा वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना दुपारी दोन वाजून पंधरा वाजता संपला म्हणजे सव्वा दोन वाजता संपला तर सामना किती वेळ सुरू होता म्हणजे आता किती वेळ चालला आहे आपल्याला काढायचा आहे तर साडे दहा वाजल्यापासून ते अडीचपर्यंत किती तास होतात तर चार तास होतात म्हणजे साडे अकरा साडेबारा दीड आणि अडीच असे चार तास होतात पण इथे किती दिले सव्वा दोन दिले म्हणजे चार तासाला पंधरा मिनिट कमी आहे अजून म्हणजेच तो किती तास चालला असेल तर तीन तास पंचेचाळीस मिनिट म्हणजे आपले आन्सर काय आहे पर्याय क्रमांक तीन तीन तास पंचेचाळीस मिनिट तो सामना चालू होता पुढील प्रश्न घड्याळात आठ वाजून वीस मिनिटे झाली असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंश मापाचा कोण होतो तर अशी गणिते आपण या अगोदरही या अगोदरच्या पेपरमध्ये पाहिलेली आहेत तर आपण कोण काढायसाठी कोणतं सूत्र वापरतो तर तीस गुणोले तास वजा अकरा छेद दोन गुणोले मिनिट म्हणजे थर्टी इंटू आवर मायनस इलेवन बाय टू इंटू मिनिट आता आवर किती आहे म्हणजे आठ वाजून मिनिट किती आहेत वीस म्हणजे तीस गुणोले आठ वजा अकरा छेद दोन गुणवले वीस तर तीस गुणवले आठ केल्यावर किती होतं तर ते होतं तर ते होतं दोनशे चाळीस तीन आठ तेवीस मध्ये दोनशे चाळीस झालं वजा अकरा छेद दोन गुणवले मिनिट किती आहेत वीस बे के बे बेन बेनधाय वीस म्हणजेच दहा गुणवले अकरा किती येतं एकशे दहा येतं आणि दोनशे चाळीसमधून जर एकशे दहा गेले तर किती राहतात तर शून्य चारातनं एक गेले तीन दोनातनं एक गेले एक म्हणजे राहतात एकशे तीस म्हणजे एकशे तीस अंशाचा कोण असला पाहिजे त्या घड्याळात म्हणजेच आठ वाजून वीस मिनिटांनी त्या घड्याळामध्ये एकशे तीस अंशाचा कोण असेल म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न ताशी चोवीस किलोमीटर वेगाने धावणारा सायकलस्वार अडीच तासात किती किलोमीटर अंतर पार करेल तर आता त्याचा वेग किती आहे चोवीस आणि अडी त्याचा अडीच तासात तो किती पार केला म्हणजे आपल्याला डिस्टन्स काढायचा म्हणजे अंतर काढायचं अंतर बरोबर काय असतं वेग गुणवले वेळ वेळ किती आहे अडीच तास अडीच तासला आपण दोन पॉईंट पाच लिहू शकतो चोवीस गुणवले जर दोन पॉईंट पाच केलं तर किती मन... येतं ते साठ मन आणि तुम्ही डायरेक्ट हे काढू शकता एका तासाला चोवीस दोन तासाला अठ्ठेचाळीस आणि अर्ध्या तासाला चोवीसच्या निम्म बारा म्हणजे अठ्ठेचाळीस अधिक बारा साठ म्हणजे असं देखील तुम्ही काढू शकता म्हणजे आपलं ऍन्सर काहील पर्याय क्रमांक दोन साठ पुढील प्रश्न एका रांगेतील मधल्या मुलाचा क्रमांक सतरावा असल्यास त्या रांगेत एकूण मुले किती आहेत तर रांगेतील मुले जेव्हा आपण काढायची असतात तेव्हा सुरुवातीला मधला मुलगा लिहायचा म्हणजे ते सतरा आहे मग इथे सतरा आहेत तर याच्या डाव्या बाजूला किती असेल तर सोळा मुले असतील आणि त्याप्रमाणे उजव्या बाजूला किती असतील तर सोळा मुले असतील यांची बेरीज करायची इकडचे डावीकडचे सोळा उजवीकडचे सोळा आणि तो मधला एक म्हणजे सोळा दोन्ही बत्तीस अधिक एक किती होईल तर तेहत्तीस म्हणजेच त्या रांगेत तेहत्तीस मुले असतील पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न अभिषेक उगवत्या सूर्याला नमस्कार करून डावीकडे दोन वेळा काटकोनात वळला तर त्याच्या समोरची दिशा कोणती तर आता दिशावर प्रश्न येतात त्यामुळे दिशा माहीत असणे गरजेचं आहे तर दिशा कोणकोणत्या आहेत ही पूर्व ही पश्चिम खाली दक्षिण वर उत्तर त्याप्रमाणे ही अग्नेय ही वायव्य ही ईशान्य व ही नैऋत्य अशा आठ दिशा आहेत आता काय सांगितले अभिषेक उगवत्या सूर्याला नमस्कार करून डावीकडे दोन वेळा काटकोणात वळलाय आता सूर्य कुठे उगवतो तर पूर्वेला उगवतो हा जर सूर्य असेल तर त्याचे तोंड कुठे असणार आहे तर सूर्याच्या दिशेने असणार आहे म्हणजे तो असा उभा आहे सूर्याकडे तोंड करून आता पुढे काय सांगितले तो काटकोनात दोन वेळा वळला म्हणजे पहिल्यांदा इकडे डा नव्वद डिग्री वळला परत इकडे वळला म्हणजे त्याचं तोंड म्हणजे तो टोटल टो एकशे ऐंशी डिग्री वळला आहे म्हणजे इकडचं तोंड त्याचे काय होणार तर इकडे जाणार म्हणजे आता हे तोंड त्याचे इकडच्या दिशेला आहे इकडची दिशा कोणती असते इकडची पूर्व आहे तर दहावीकडची कोणती असते तर पश्चिम म्हणजेच त्याचे जे तोंड आहे आता सध्या कोणत्या दिशेला आहे तर पश्चिम दिशेला आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न एका महिन्यात आठ तारखेला मंगळवार होता तर त्याच महिन्याच्या पंचवीस तारखेस कोणता वार होता तर आठ तारखेला कोणता वार आहे तर मंगळवार आहे तर नंतर आता अजून पुढचा मंगळवार कधी येईल तर आठ अधिक सात केल्यावर येईल म्हणजे आठ अधिक सात किती पुढचा मंगळवार पंधरा तारखेला येईल परत त्याच्या पुढचा मंगळवार बावीस तारखेला येईल म्हणजे बावीस तारखेला सुद्धा मंगळवार जर असेल आपल्याला किती तारखेचा काढायचा तर पंचवीस तारखेचा काढायचा आहे म्हणजे बावीस तारखेच्या पुढे किती तीन दिवस म्हणजे मंगळवारच्या पुढे तीन दिवस मंगळवार किती आठ तारखेला आहे तर मंगळवारच्या पुढे तीन दिवस बुधवार गुरुवार आणि शुक्रवार म्हणजे शुक्रवारी काय असेल तर पंचवीस तारीख असेल म्हणून आपला आन्सर काय असेल तर, का तर? पर्याय क्रमांक तीन शुक्रवार असेल पंचवीस तारखेस पुढील प्रश्न आता इथे पोपट पिंजरा म्हणजे पोपटासाठी पिंजरा तर माणसासाठी काय असं विचारे लक्षात ठेवा पोपट काय पिंजऱ्यात राहत नसतो आपण त्याला पिंजऱ्यामध्ये कैद करून ठेवतो पोपट कुठे कुठे राहतो तर निसर्गामध्ये असतो तो पण निसर्गामध्येच म्हणजे जंगलात राहतो तो पण इथे पोपटाला आपण कैद केले कैद करून पिंजऱ्यात टाकतो पण माणूस मग कैद केल्यावर कुठे जातो तर माणूस जातो तुरुंगात इथे काय जण काय करतात माणूस झाला डायरेक्ट आता पोपटा जसा पिंजरा जसा माणूस घरात राहतो म्हणून येतात पण हे चुकीचं आहे कारण पोपटाचं जे मूळ घर असतं ते जंगल आहे पण हि इथे पिंजऱ्यात आपण त्याला बंदिस्त केलं त्यामुळे माणसाला कशामध्ये बंदिस्त करतात तर तुरुंगामध्ये करतात म्हणून आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक तीन माणूस तुरुंग पुढील प्रश्न सुवाहक तांबे तर दुर्वाहक काय सुवाहक म्हणजे काय तर ज्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट पास होतो त्याला आपण सुवाहक म्हणतो ते तांबे आहे तर दुर्वाहक म्हणजे काय तर दुर्वाहकमध्ये त्याच्यातून इलेक्ट्रिक करंट पास होत नाही त्याला आपण दुर्वाहक म्हणतो तर आता कथेलमध्ये पास होतो का तर होतो ॲल्युमिनियममध्ये होतो सुवाहकांमधून होतो पण दुर्वाहक दुर्वाहक म्हणजे काय काच। तर काच काचेमधून काय होत नाही करंट पास म्हणजे दुर्वाहक काय झाले ते तर पर्याय क्रमांक तीन काच झालं पुढील प्रश्न अशील वकील तर रोगीला काय अशिलाचा, अशिलाचा तर आता वकील आशिलाचा आशिलाला कोण सोडवण्याचं काम करतो तर वकील करतो त्याप्रमाणे रोगीला बरे करण्याचं काम करतो तर वैद्य किंवा डॉक्टर करतो म्हणजे आपले आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक चार रोगी वैद्य असेल पुढील प्रश्न डोळा या शब्दाचा प्रतिशब्द खालीलपैकी पर्यायातून ओळखा आता प्रतिशब्द म्हणजे काय तर समानार्थी शब्द डोळ्याचा कोणता तो ओळखायचा तर अप्रूप तडाख आणि परणी हे डोळ्याशी काही संबंधित नाहीत पण चक्षू जे आपण म्हणतो चक्षू त्याला आपण काय म्हणतो डोळा म्हणजेच डोळ्याचा प्रतिशब्द काय असेल तर पर्याय क्रमांक तीन चक्षू असेल पुढील प्रश्न खालील पर्यायातून नृप ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता तर नृप म्हणजे काय राजा म्हणतो तर राजाशी समानार्थी शब्द कोणकोणते आहेत तर त्याला आपण नरेशसुद्धा म्हणतो किंवा भोपाळ किंवा भूपती सुद्धा म्हणतो तसेच सुद्धा म्हणतो पण महेश आपण राजाला म्हणत नाही म्हणजेच त्याचा समानार्थी नसलेला शब्द कोणता तर पर्याय क्रमांक चार महेश पुढील प्रश्न दिलेल्या शब्दाला समानार्थी शब्द निवडा तर कोणता शब्द दिलेला आहे तर सहोदर आता सहोदर म्हणजे काय एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेले म्हणजेच भावुंडे त्यांना आपण काय म्हणतो सहोदर म्हणतो तर भावंडाला अजून कोणता शब्द आहे समानार्थी तर त्याला आपण भ्राता म्हणतो म्हणजे भाऊ म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर सहोदरला भ्राता येईल पुढील प्रश्न तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता आता तीक्ष्ण म्हणजे काय टोकदार त्याला आपण म्हणतो तसेच निबर पण म्हणतो तसेच मऊ पण म्हणतो म्हणजे एखादी वस्तू एकदम घासून जर त्याला पातळ बनलं तर ती मऊ होते म्हणजे तीक्ष्ण बनते पण बोतट काय म्हणजे कसे पण ओब धोबड असे असते ओबडो ओबड धोबड जो भाग असतो त्याला आपण काय म्हणतो बोथट म्हणतो पण तीक्ष्णच्या विरुद्धार्थी काय येईल तर मग पर्याय क्रमांक तीन बोथट आणि बाकीचे जे कोण आहेत टोकदार निबर आणि मऊ हे त्याचे समानार्थी आहेत पण इथे आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा होता तीक्ष्णला काय येईल तर क्रमांक तीन बोथट पुढील प्रश्न खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा आता चार शब्द दिलेले आहेत त्यामधील त्यातला शुद्ध शब्द म्हणजे आपण स्पष्ट कोणता प्रकारे शब्द लिहितो तर पहिला तर अनुक्र क्रमनिका लिहिले तर हे चुकीचं आहे तिसरा काय आहे अनुक्रमनिका हे न न इथे बाणाचा असू त्यामुळे हे देखील चुकीचं आहे आणि इथेसुद्धा न न बाणाचा नसल्यामुळे हे देखील चुकीचं आहे पण दुसरा क्रमांक बघा अनुक्रमनिका कशात दिलेला आहे तर पर्याय क्रमांक दोनमध्ये दिलेला आहे इथे का बरं नाही आहे तर इथे ते पहिली वेलांटी असते नाला त्यामुळे हे चुकीचं आहे मग आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक दोन अनुक्रमणिका हा बरोबर शब्द असेल पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न अत्यंत भोळा मनुष्य या अर्भाचा अलंकारिक शब्द निवडा तर पर्याय आहेत भोळासाम गोगल काय उपट व नंदीबाई आता अत्यंत भोळा म्हणजे काय भोळा कोण असतो शंकर असतो म्हणजे महादेव भोळा शंकर म्हणतो ना आपण मग अत्यंत भोळा मनुष्य म्हणजे त्याला आपण काय म्हणणार अलंकारिक शब्दात तर भोळा साम म्हणजेच भोळा शंकर किंवा भोळा सदाशिव म्हणजेच आपला आन्सर काय असेल पर्याय क्रमांक एक भोळा साम म्हणजेच अत्यंत भोळा मनुष्य पुढील प्रश्न माधव वर्गातील मित्रांमध्ये सतत भांडणं लावून देत असे त्यामुळे मित्र त्याला टिंबटिंब म्हणत हे वाक्य अर्थानुसार पूर्ण होण्यासाठी कोणत्या अलंकारिक शब्दाचा इथे अर्थ होईल तर भांडणं कोण लावायचं काम करत असतो तर तो आता देवांमध्ये कोण भांडणं लावत होता तर नारद मग त्याला कळी कळ -कल लावायचा तो म्हणजे चाड्या सांगायच्या इकडच्या तिकडे त्याला आपण कळीचा नारद म्हणत होतो पण इथे काय आता काय येणार तो, तो वर्गातील मित्रांमध्ये सतत भांडण लावतो महाधव म्हणजे काय त्याला त्यामुळे त्याला मित्र काय म्हणत होते तर तो कळीचा नारद आहे म्हणजे भांडणे लावतो इकडच्या साड्या तिकडे करतो म्हणून आपले आन्सर काय येतील पर्याय क्रमांकाचा कळीचा नारद पुढील प्रश्न ज्याला लिहिता वाचता येत नाही असा म्हणजे ज्याला काहीच येत नाही अंगुठा छाप म्हणतो त्याला आपण त्याला आपण काय म्हणतो तर निरक्षर आणि ज्याला लिहिता वाचता येते त्याला आपण काय म्हणतो तर साक्षर पण इथे काय विचारले लिहिता वाचता येत नाही तर त्याला आपण निरक्षर म्हणतो पुढील प्रश्न लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेले गीत म्हणजे काय तर पर्याय बडबडीत भावगीत बालगीत व अंगाईगीत तर आई जे असते ते लहान मुलाला झोपताना कस कसले गीत गाते तर ते अंगाई गीत गाते तर उदाहरण द्यायचं झालं तर लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या पाडसाला झोपकाग येत नाही हे एक प्रकारचं अंगाई गीत झालं म्हणजे लहानपणी आई मुलांना झोपण्यासाठी कोणते गीत गाते तर पर्याय क्रमांक चार अंगाई गीत गाते पुढील प्रश्न पारा चढणे या वाक्यप्रचाराचा अर्थाचा वाक्य वाक्यप्रचार पर्यातून निवडायचा आहे म्हणजे या वाक्यप्रचाराप्रमाणे पुढीलपैकी कोणता वाक्यप्रचार येईल तर पर्याय आहेत घर डोक्यावर घेणे तोंड सुख येणे पहारा देणे का रुद्र अवतार धारण करणे आता पारा चढणे पारा कावा चढतो तर एकदम तापमान वाढल्यास पारा चढतो म्हणजे तापमान वाढल्यावर तापमान का वाढते जेव्हा माणूस एकदम रागाला येतो मग तेव्हा त्याचे तापमान वाढते मग तेव्हा तो रुद्र अवतार धारण करतो म्हणजेच याला काय येईल वाक्यप्रचार तर पारा चढणे म्हणजे तर रुद्र अवतार धारण करणे होय पुढील प्रश्न दैवाने हात देणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता तर पर्याय आहेत नशीब फिरणे वाईट दिवस येणे दैव प्रतिकूल होणे की देव दैव अनुकूल होणे तर दैवाने हात देणे म्हणजे काय मदत मिळणे एखाद्याकडून म्हणजे त्याला आपण काय म्हणतो दैव अनुकूल झाले म्हणजे दैव अनुकूल होणे म्हणजेच तर दैवाने हात देणे होय पुढील प्रश्न आता अपूर्ण मन पूर्ण करायचं आहे लक्षात घ्या वाक्यप्रचार आणि म्हणी हे तुम्ही पाठच करून ठेवा कारण त्यावर एक ते दोन प्रश्न हमखास विचारले जाणार आहेत त्यामुळे ते पूर्ण व्यवस्थित पाठ करा तर इथे काय विचारले अपूर्ण म्हण पूर्ण करा असं म्हटले टिंब टिंब वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली तर म्हणीमध्ये आपण जशास तसा शब्द घेत नसतो आता पर्याय दिले आहेत घंटा गाजराची पुंगी शिट्टी आणि जादूई बाजरी तर म्हण कशी असते तर गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली असं आपण म्हणतो गाजराची पुंगी वाजते का प्रत्यक्ष नाही पण ती म्हणीमध्ये असं घेतात गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली म्हणजे आन्सर असेल पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न आता हा देखील प्रश्न म्हणीवरती आलेला आहे तर इथे काय म्हटलं आहे काकेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीचा आता अर्थ ओळखायचा आहे तर पर्याय आहेत कळशी कमरेवर घेऊन गावभर फिरणे वस्तू जवळ असूनही सर्वत्र शोधणे गावाला प्रदक्षिणा घालताना कलश घेणे की गरज एका ठिकाणी असताना दुसऱ्या ठिकाणी पोहोचणे तर काकेत कळसा आणि गावाला वळसा काय आहे तर वस्तू आपल्यापाशीच असते पण उगीच इकडे तिकडे त्याचा शोध घेणे म्हणजे वस्तू जवळ असूनही त्याला इतरत्र सर्वत्र शोधणे त्याला आपण काय म्हणतो काकेत कळसा आणि गावाला वळसा पुढील प्रश्न निलू नावाचा काळा कुत्रा होता तर यामधील काय ओळखायचं विशेषण ओळखा असं विचारलं तर निळू विशेषण म्हणजे काय नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो आता इथे काय आहे तर कुत्रा कुत्रा हे काय आहे नाम आहे याच्याबद्दल विशेष माहिती किंवा त्याचे गुण सांगणे याला आपण काय म्हणतो विशेषण म्हणतो तर कुत्र्याबद्दल इथे कोणता गुण सांगितला आहे तर कुत्रा कसा आहे तर तो काळा आहे म्हणजे हा त्याचा एक गुण झाला म्हणजे आपला आन्सर काय येईल पर्याय क्रमांक तीन म्हणजे निलू नावाचा काळा कुत्रा होता यातील विशेषण काय असेल तर काळा हे विशेषण असेल पुढील प्रश्न देवघर या शब्दाचे लिंगोळ का तर आता हा व वच्च, लिंगवचन यावरती प्रश्न आहे तर आता देवघर देवघरला आपण असं म्हणतो का तो देवघर ती देवघर त्याला आपण काय म्हणतो तर ते देवघर आणि ते कशात वापरतो आपण तर नपुसक लिंगीमध्ये म्हणजे देवघर हा कसला शब्द आहे तर तो नपुसक लिंगी आहे म्हणजेच ते देवघर पुढील प्रश्न आईने दिलेला लाडू खाल्ला या ओक्याचा काळ ओळखा तर आता काळवरती हा प्रश्न आणलेला आहे तर कोणता आहे असेल तर लाडू खाल्ला म्हणजे खाऊन टाकला संपूर्ण त्याने खाऊन टाकलेला आहे म्हणजे आपण कधी म्हणतो आईने दिलेला लाडू त्याने खाल्ला तो ती गोष्ट आता घडून गेलेली आहे मग ती कशात घडून गेलेली गोष्ट कशात असते तर भूतकाळात असते म्हणजे ह्याचा काळ कोणता असेल तर आईने दिलेला लाडू खाल्ला म्हणजेच ते भूतकाळातील वाक्य झालं पुढील प्रश्न तो मी नव्हेच ब्रह्मचारी मोरची मावशी या नाटकांचे नाटककार कोण आहेत म्हणजे हे नाटक कोणी लिहिले आहेत तर तो मी नव्हेच ब्रह्मचारी व मोरची मावशी नाटके प्रल्हाद अत्रे म्हणजे प्र के अत्रे यांनी लिहिलेली आहेत तसेच राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय आहे तर त्यांना आपण गोविंदाग्रज म्हणतो राम गणेश गडकरी यांना त्याप्रमाणे पु ल देशपांडेला काय म्हणतो तर पु ल म्हणतो आणि विवा शेरवाडकर यांना काय म्हणतो तर कुसुमागरून म्हणतो आणि त्यांचं महत्त्वाचं नाटक कोणतं तर, तर? नटसम्राट पुढील प्रश्न एकशे पंचवीसचे घनमूळ किती मग आता तुम्ही काय करा एक ते वीसपर्यंतचे जे घन आहेत ते डायरेक्ट तोंडपाठ करा तसेच एक ती ती वर ते तीसपर्यंतचे वर्ग आहेत ते देखील पाठ करा त्यामुळे डायरेक्ट तुमचा वेळ वाचेल परीक्षेमध्ये आता एकशे पंचवीस म्हणजे घनमूळचे कशाचे घनमूळ आहे म्हणजे कोणत्या संख्येचा तो घन आहे तर तो पाचचा घन आहे म्हणजे आपल्या आन्सर येईल पाचचा घन एकशे पंचवीस असतो पुढील प्रश्न एकशे दोन या व्यवहारी अपूर्णांकाची किंमत किती एक तर एकशे दोनला आपण कसं लिहितो तर झिरो पॉईंट पाच म्हणजे अर्धा ह्या आन्सर काय असेल पर्या क्रमांक दोन झिरो पॉईंट पाच म्हणजे एकशे दोन म्हणजेच अर्धा या व्यवहारी अपूर्णांकाला आपण झिरो पॉईंट पाच असे लिहितो पुढील प्रश्न एका एक कोणाचे माप काटकोणाच्या मापापेक्षा दहा अंशने जास्त आहे तर तो कोणत्या प्रकारचा कोण होईल तर इथे काय दिलं आहे तर एक जो कोण आहे त्याचे माप काटकोन काटकोन कितीचा असतो नव्वदचा असतो म्हणजे नव्वदपेक्षा दहा अंशी जास्त आहे म्हणजे त्याचं माप किती झालं तर शंभर होईल आणि नव्वदपेक्षा जो कोण मोठा असतो त्याला आपण काय म्हणतो तर विशाल कोण म्हणतो नव्वदपेक्षा मोठ्या कोणाला म्हणजे हा विशाल कोण असेल त्याप्रमाणे लघु कोण कशाला म्हणतो आपण तर जो नव्वदपेक्षा कमी असतो म्हणजे शून्य ते नव्वदच्या दरम्यानचे जे कोण आहे त्याला आपण लघुकोण म्हणतो आणि पूरक कोण म्हणजे काय ज्याचे माप एकशे ऐंशी अंश असते त्याला आपण पूरक कोण म्हणतो आणि शून्य कोण म्हणजे काय तर शून्य अंशाचा कोण पुढील प्रश्न एका कोणाचे माप अठ्ठावीस अंश आहे तर त्याच्या पूरक कोणाचे माप किती तर लक्षात घ्या पूरक कोणाच्या मापांची बेरीज किती असते तर ती एकशे ऐंशी अंश असते किती एकशे ऐंशी अंश असते आता इथे काय दिले एका कोणाचं माप दिले अठ्ठावीस दुसरा काय असेल तर एकशे ऐंशीमधून मधून अठ्ठावीस वजा केल्यावर आपल्याला दुसरा कोण मिळेल म्हणजे एकशे ऐंशीमधून मधून जर अठ्ठावीस गेले तर हातात किती तर एकशे बावन्न म्हणजे आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक चार दुसरा कोण कितीचा असेल तर एकशे बावन्न अंशाचा असेल पुढील प्रश्न एका चौरसाच्या बाजूची लांबी आठ सेंटीमीटर आहे तर त्याची परिमिती किती तर चौरसाची परिमिती काय चारही बाजूंची बेरीज किंवा चार गुणवले बाजू करतो आपण पण इथे बाजू काय दिले आठ मग आठ गुणवले चार केल्यावर किती होतं तर बत्तीस म्हणजे त्याची परिमिती किती असेल तर पर्याय क्रमांक दोन बत्तीस पुढील प्रश्न लांबीच्या तारेतून काय नऊ पॉईंट नऊ मीटर लांबीच्या तारेतून नऊ सेंटीमीटर तारेचा तुकडा कापून घेतल्यास उरल्या तार्याची लांबी किती आता एक बरोबर किती असतं तर एक बरोबर असतं शंभर सेंटीमीटर त्याप्रमाणे नऊ पॉईंट नव्याण्णव मीटर बरोबर किती येईल तर नऊ पॉई नव्याण्णव गुणोले शंभर म्हणजे नऊ पॉईंट नव्याण्णवचा आपल्याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं ते किती येतं नऊ पॉईंट नव्याण्णव गुणोले काय करणार आपण शंभर करणार कारण एक बरोबर शंभर सेंटीमीटर असतं तर नऊ पॉईंट नव्याण्णव गुणवली शंभर केल्यावर किती येतं तर ते नऊशे नव्याण्णव सेंटीमीटर आलं आता था 9 आला था। आता त्यामधून किती नऊ सेंटीमीटर वजा केलं नऊशे नव्याण्णवमधून नऊ गेले किती राहिले नऊशे नव्वद राहिले किती नऊशे नव्वद राहिले पण आपल्याला उत्तर कशात काढायचं तर मीटरमध्ये काढायचं परत त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायला असेल तर बागेले त्याला शंभर करावं लागेल म्हणजेच नऊ पॉईंट नव्वद मीटर म्हणजेच त्याला आपण कसं लिहू शकतो नऊ पॉईंट नऊ मीटर म्हणजेच आपलं आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक दोन त्याच्यातून जर नऊ सेंटीमीटर वजा केले तर आंसर येईल नऊ पॉईंट नऊ मीटर पुढील प्रश्न अठ्ठावीस पॉईंट तीन किलोमीटर हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने लिहिता येईल तर इथे आता मीटरमधी सर्व उत्तर आली पुढचे तर एक किलोमीटरबरोबर किती असतं तर एक किलोमीटरबरोबर एक हजार मीटर असतं तर आता इथे अठ्ठावीस पॉईंट था? तीन आता पॉईंटच्या पुढे किती आहे तीन म्हणजे झिरो पॉईंट तीन गोनोले जर हजार केलं तर किती येतं तर ते तीनशे यत्तं म्हणजे तीनशे मीटर झालं झिरो पॉईंट तीन किलोमीटर म्हणजे तीनशे मीटर झालं ते म्हणजे इथे किती येईल तर अठ्ठावीस पॉईंट तीन किलोमीटर म्हणजे काय अठ्ठावीस किलोमीटर वर तीनशे मीटर म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न एकशे पंचवीसचे वीस टक्के म्हणजे किती आता टक्केवारी आपण कशी काढतो एकशे वीस गुणवले वीस सॉरी एकशे पंचवीस दिले ना एकशे पंचवीस गुणवले वीस भागेले शंभर करतो आपण शून्याला शून्य गेले शून्याला शून्य गेले बे एके बे बे पंचे दहा -10। आता एकशे पंचवीस भागेले पाच केल्यावर किती येतं पाच एके पाच पंचवीस पाचशे सव्वाशे म्हणजे आपले आन्सर काय येईल तर पर्याय क्रमांक दोन म्हणजेच एकशे पंचवीसचे वीस टक्के म्हणजे किती येईल पंचवीस येईल पुढील प्रश्न खरेदी किंमत दोनशे बहात्तर पॉईंट ऐंशी रुपये विक्री किंमत दोनशे नव्वद पॉईंट पन्नास रुपये तर नफाबरोबर किती आता नफाबरोबर काय असतं तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत तर विक्री किंमत किती आहे दोनशे नव्वद पॉईंट पन्नास यामधून किती वजा करायची तर दोनशे बहात्तर पॉईंट ऐंशी म्हणजेच खरेदी किंमत वजा करायची तर ती खरेदी किंमत वजा केल्यावर किती येतं यांचं तर पर्याय क्रमांक दोन म्हणजेच सतरा पॉईंट सत्तर येतं ते म्हणजे नफा किती झालेला असेल तर सतरा पॉईंट सत्तर रुपये पुढील प्रश्न प्रख्यात फुटबॉलपटू लिओनेल मेसी हा कोणत्या देशाकडून खेळतो तर तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर तो अर्जेंटिना देशाचा खेळाडू आहे पण तो खेळतो कोणाकडून तर स्पेनमधील एक व्यावसायिक टीम आहे एफ सी बार्सिलोना यांच्या या यांच्याकडून खेळतो पण इथे असं जर विचारलं असतं तर तो कोणत्या देशाचा आहे तर तो अर्जेंटिनाचा आहे पण इथे काय विचार कोणत्या देशाकडून खेळतो तर स्पेन देशा या देशाकडून खेळतो म्हणजे एफ सी बार्सिलोना या व्यावसायिक संघाकडून खेळतो तो पुढील प्रश्न रॅम रॅम म्हणजे काय आता रॅम ही एक प्रकारची मेमरी आहे त्याला आपण कोणत्या नावाने ओळखतो तर तिला आपण म्हणजे एक मोबाईल किंवा याच्यामध्ये रॅम जास्त असतो म्हणजे काय तर मोबाईलची स्पीड वाढते मी मोबाईल फास्ट चालाव्यासाठी जास्त रॅम असणे गरजेचे असते म्हणून रॅमचा उपयोग काय असतो तर मोबाईलची स्पीड वाढवणे प्रोसेसरची स्पीड वाढवणे म्हणजे रॅम म्हणजे काय तर रँडम अक्सेस मेमरी म्हणतो त्याला म्हणजेच पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे तर कोणता जिल्हा आहे तर अहमदनगर जिल्हा हा दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे तसेच सर्वात जास्त साखर कारखानेसुद्धा अहमदनगर जिल्ह्यात आहेत पुढील प्रश्न महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते तर कोणते आहे तर ते त्याला आपण डी जी पी म्हणतो म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणजेच महा पोलीस महासंचालक त्यांना आपण म्हणतो आता सध्याचे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत तर रजनी शेठ हे आहेत आणि ते कोण होते, होते।, होते तर अँटी करप्शन ब्युरोमध्ये ते आय पी एस अधिकारी होते म्हणजेच महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते तर पोलीस महासंचालक पुढील प्रश्न इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवापासून निर्माण होते तर पर्याय आहेत स्वादुपिंड यकृत मूत्रपिंड की प्लेहा तर इन्सुलिन कशामधून स्त्रवते तर ते स्वादुपिंड रसातून म्हणजे स्वादुपिंडमधून म्हणजे आपले आन्सर काय असेल तर ते स्वादुपिंड या अवयवापासून निर्माण होते काय तर इन्सुलिन आणि यकृत यकृती काय आहे तर शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे त्याला आपण यकृत म्हणतो आणि शरीरातील अन्न पचवण्याचं काम जे असतं ते यकृताचे असते म्हणजे त्याच्यातून पित्त तयार होते यकृतामधून पुढील प्रश्न पुढीलपैकी कोणता आजार डासांमुळे फैलावत नाही तर डासांमुळे हो होणारे आजार कोणते तर मलेरिया डेंगू हत्तीरोग हे जे काय आहे ते डासांमुळे होतात पण एड्स हा हाँ जो रोग आहे हा विषाणू हा फक्त मानवामध्येच आढळतो जास्त करून म्हणजे हा हवेमार्फतही प्रसार होत नाही आणि डासामार्फतही होत नाही फक्त एकमेकाचा संबंध जेव्हा येतो किंवा एकमेकाचा रक्त ब अदलाबदली होते तेव्हा एड्स हा रोग होतो आणि याचा कारक काय आहे तर विषाणू आहे आणि याचा अलम फॉर्म काय असतो अॅक्वार्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम आणि विषाणू कोणता आहे तर यच आय व्ही म्हणतो आपण त्याला तर मलेरियाचा कारक कोणता तर तो प्लाझ्मोडिम फायवॅक्स म्हणतो तसेच डेंग्यूचा काय डेन वन डेन टू डेन थ्री डेन फोर हे विषाणू तर हत्तीच हत्ती रोगास काय तर क्युलेक्स पुढील प्रश्न तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलवण्यासाठी खालीलपैकी कोणता क्रमांक डायल करतो तर ॲम्ब्युलन्स बोलण्यासाठी आपण कोणता क्रमांक डायल करतो तर पर्याय क्रमांक तीन एकशे आठ म्हणजे एकशे आठला फोन लावलं की ॲम्ब्युलन्स येते पुढील प्रश्न बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर पर्याय आहेत व्यंकटेश माडूळकर गरी माडुगुळकर यशवंतराव चव्हाण की आनंद यादव तर बनगरवाडी ही जी कादंबरी आहे ती कोणाची आहे तर व्यंकटेश माडुळकरांची आहे म्हणजे आपल्या आन्सर असेल पर्याय क्रमांक एक व्यंकटेश माडगोळकर पुढील प्रश्न केंद्र सरकारमध्ये सध्या टिंबटिंब हे गृहमंत्री आहेत आता हा दोन हजार सतराचा पेपर आहे त्यामुळे दोन हजार सतराला कोण होते तर त्यावेळेस होते राजनाथ सिंह आता राजनाथ सिंह संरक्षण मंत्री आहेत आणि गृहमंत्री कोण आहेत तर अमित शहा आहेत आणि अरुण जेटली तेव्हा कोण होते तर ते अर्थमंत्री होते पुढील प्रश्न रिझर्व बँकेचे गव्हर्नर टिंबटिंब टीम्ब आहेत तर त्यावेळेस रिझर्व बँकेचे कोण होते गव्हर्नर तर उर्जित पटेल हे होते दोन हजार सतरा साली आता कोण आहेत तर आता शक्तिकांत दास हे आहेत आणि रिझर्व बँकेला आपण काय म्हणतो आर बी आय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणतो आणि त्याचे मुख्यालय कुठं आहे तर मुंबई येथे आहे तसेच तिला आपण बँकांची बँक बैंक म्हणून देखील ओळखतो पुढील प्रश्न मराठी वर्णमालेमध्ये टिंबटिंब स्वर आहेत म्हणजे किती स्वर आहेत असे विचारले तर मराठी भाषेतील वर्णमालेत एकूण अठ्ठेचाळीस मूळ वर्णाचा समावेश होतो त्यामध्ये किती बारा स्वर आहेत तर कोणकोणते आहेत ते अ आ इ ई उ ए ऐ ओ औ अम आणि अहा हे बारा स्वर आहेत मराठीमध्ये आता स्वर स्वरांचे किती तीन प्रकार पडतात त्यामध्ये पहिला कुठला स्वर रहस्व स्वर म्हणजे काय तर ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो व उच्चार करावयास आपल्याला कमी कालावधी लागतो त्यास आपण स्वर म्हणतो तर यामध्ये कोणकोणते येतात तर अ ई उ रु लू हे पाच स्वर येतात आता दीर्घ स्वर दीर्घ स्वर म्हणजे काय ज्या स्वरांचा उच्चार लांबोट होतो व उच्चार करावयाचे करावयास जास्त कालावधी लागतो त्याला आपण दीर्घ स्वर म्हणतो ते कोणकोणते आहेत तर आ ई आणि उ पुला उकार तसेच संयुक्त स्वर हा तिसरा प्रकार आहे ते काय तर ते जे स्वर दोन स्वरांचे मिळून बनतात त्यांना आपण संयुक्त स्वर म्हणतो तर ते कोणकोणते आहेत आहे तर ए ऐ ओ आणि औ हे चार संयुक्त स्वर आहेत पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे आता पक्षांसाठी विचारले तर ते कोणते आहे तर भरतपूर भरतपूर राष्ट्रीय उद्यान जे आहे ते कुठे आहे तर ते ब राजस्थान येथे आहे भरतपूर आणि ते कशासाठी पश प्रसिद्ध आहे तर ते पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे आता जिम कारबेट राष्ट्रीय उद्यान ते कुठे आहे तर ते नैनीताल उत्तराखंड येथे आहे आणि ते कशासाठी प्रसिद्ध आहे तर जिम कारबेट ते वाघांसाठी प्रसिद्ध आहे त्याप्रमाणे गीर गीर अभयारण्य कुठे आहे तर ते ते गुजरात येथे आहे आणि ते कशासाठी प्रसिद्ध आहे तर ते सिंहांसाठी प्रसिद्ध आहे आणि बोर अभयारण्य तर हे कुठे आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि ते कशासाठी प्रसिद्ध आहे हे देखील सांगा पुढील प्रश्न नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर पर्याय आहेत अरुणाचल प्रदेश जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश व सिक्कीम तर नथुला खिंड जी आहे कोणत्या राज्यात आहे तर ती सिक्कीम येथे आहे आणि सिक्कीमची राजधानी कोणती आहे तर गंगटोक पुढील प्रश्न राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा म्हणजेच एन सी एल म्हणजे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे तर ती आहे महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा म्हणजेच एन सी एल ती कोठे आहे तर पुणे येथे आहे पुढील प्रश्न प्रकाश संश्लेषणासाठी म्हणजेच फोटोसिंथेसिससाठी खालीपैकी कोणता पदार्थ आवश्यक आहे तर प्रकाश संश्लेषणमध्ये काय ज्यामध्ये वनस्पती ज्या आहेत त्या हरितद्रव्याच्या सहाय्याने अन्न तयार करतात त्याला आपण फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषण म्हणतो तर यामध्ये कोणता पदार्थ आवश्यक आहे विचारला आहे तर हिमोग्लोबिन हा तर मानवाच्या रक्तात असतो तर कोणता आवश्यक आहे तर क्लोरोफिल जो पदार्थ आहे म्हणजे आपले आन्सर काय येईल तर पर्याय क्रमांक दोन क्लोरोफिल हा फोटोसिंथेसिससाठी आवश्यक आवश्यक घटक आहे पुढील प्रश्न विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात आता पर्याय आहेत ॲल्युमिनियम टंगस्टन सिल्वर आणि मॅंगनीज आता विजेचा दिवा जो असतो म्हणजे बल्ब आपला त्यामध्ये जो धातू वापरतात त्याचा मेल्टिंग पॉईंट किती असतो तो जवळपास तीन हजार डिग्री सेल्सिअस म्हणजे तो लगेच वितळत नाही तो धातू असा धातू कोणता आहे तर तो टंगस्टन म्हणजेच विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात तर टंगस्टनची कारण त्याचा मेल्टिंग पॉईंट जो आहे तो जवळपास तीन हजार डिग्री सेल्सिअसच्या आसपास आहे पुढील प्रश्न एकशे वीस तीनशे आणि एकशे पाच यांचा मसावी काळा तर मसावी म्हणजे काय महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मोठ्यात मोठा भाग जाणारा हा तिघांचा अवयव पाहिजे आता यामध्ये या तिघांचा मोठ्यात मोठा भाग जाणारा अवयव पर्यायानुसार कोणता आहे तर तो पर्याय क्रमांक एक पंधरा म्हणजे पंधराने एकशे वीसला देखील भाग जातो तीनशेला देखील भाग जातो एकशे पाचला जातो म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर यांचा मसावी काय असेल तर पर्याय क्रमांक एक पंधरा पुढील प्रश्न इतिहासात लाल बाल पाल मध्ये पाल म्हणजे टिंबटिंब हे होते तर लाल बाल पाल यामध्ये पाल आपण कशाला म्हणत होतो तर बिपिनचंद्र पाल यांना आपण पाल असा उल्लेख करत होतो तसेच बाल म्हणजे काय तर बाळ गंगाधर टिळक आणि लाल म्हणजे काय तर लाला लजपतराय तर या तिघांचीच नावे काय घेतली कारण हे तिघे हे जहालवादी नेते होते म्हणजेच आपलं आन्सर काय होईल लाल बाल पाल म्हणजेच लालबहादूर शास्त्री बाळ गंगाधर टिळक व बिपिनचंद्र पाल हे जहालवादी मत जहालमतवादी नेते होते म्हणून इथे पाल म्हणजे काय तर बिपिनचंद्र पाल पुढील प्रश्न नारायण मूर्ती हे कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत तर नारायण मूर्ती हे कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत तर ते इन्फोसिस या कंपनीचे संस्थापक आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न तिसव्या ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार बारा साली कोठे पार पडल्या तर कोठे पार पडल्या होत्या दोन हजार बाराचं ऑलिम्पिक तर ते चीन येथील बीजिंग या शहरात म्हणजे बीजिंग येथे त्या पार पडल्या होत्या तर दोन हजार सोळाचं कुठं पडलेलं तर ब्राझील येथील रिओ दी जनेरो येथे आणि दोन हजार आत्ता ज्या झाल्या दोन हजार वीसला होणार होत्या त्या कुठे झाल्या तर जपान येथे झाल्या आणि कि त्या कितव्या ऑलिम्पिक स्पर्धा होत्या तर बत्तीसाव्या होत्या आणि एकतीसाव्या कोणत्या तर रिओ जेनेरिओ ब्राझील पुढील प्रश्न विधान परिषद निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय किमान टिंबटिंब वर्ष असावे लागते तर विधान परिषदसाठी किती वय असावे लागते तर ते तीस वर्ष असावे लागते त्याचप्रमाणे विधानसभेसाठी किती असते तर पंचवीस वर्ष असते त्याप्रमाणे लोकसभेसाठी आणि पंतप्रधानासाठी किती वय असते तर ते पंचवीस असते आणि राज्यसभेसाठी किती पाहिजे तर तीस वर्ष म्हणजे विधानपरिषदेसारखं पाहिजे आणि एकवीस वर्ष कशात असते तर ते ग्रामपंचायतीमध्ये असते आणि पस्तीस वर्ष कोणाचे असते तर राष्ट्रपती आणि राज्यपाल होण्यासाठी पस्तीस वर्ष पूर्ण असावे लागते पण इथे काय विचारलं आहे विधानपरिषद म्हणजे आपल्या असं काय आहे पर्याय क्रमांक दोन तीस वर्षे लागतात विधान परिषदेची निवडून निवडणूक लढवण्यासाठी पुढील प्रश्न विकीलिंक्स या वेबसाईटचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत तर विकिलिंक्स या वेबसाईटचे संस्थापक आहेत तर जुलियन असांजे म्हणजेच क्रमांक दोन जुलियन असांजे जे आहेत ते विकिलिंक्स या वेबसाईटचे संस्थापक आहेत तर बिल गेट्स कशाचे संस्थापक आहेत ते तुम्ही मला कमेंट करून सांगा तर ते आहेत मायक्रोसॉफ्टचे पुढील प्रश्न रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता असते तर पर्याय हिपॅरिन डब्ल्यू बी सी आर बी सी आणि कोलेस्ट्रॉल तर कोलेस्टोरॉलच्या वाढल्यामुळे आपल्या काय होतं तर हृदयरोग होणे शक्यता असते म्हणजे किंवा हार्ट अटॅक येणे शक्यता असते म्हणजेच कोलेस्ट्रॉलच्या वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते पुढील प्रश्न आता दिशावरती आहे उत्तर व पूर्व दिशा यामध्ये कोणती दिशा असते कौन तर दिशा कोणकोणत्या आहेत तर इकडे पूर्व इकडे पश्चिम इकडे दक्षिण इकडे उत्तर आता इथे कोणती दिशा आहे इथे आग्नेय असते इथे वायव्य आणि इकडे कोणते असते ईशान्य असते आणि इकडे इथे नव नैऋत्य दिशा असते आपल्याला काय विचारले उत्तर आणि पूर्व उत्तर आणि पूर्वमध्ये कोणती आहे तर ईशान्य दिशा आहेत आणि आपला आन्सर काय होईल तर पर्याय क्रमांक एक उत्तर आणि पूर्वमध्ये ईशान्य दिशा असते पुढील प्रश्न एक डझन केळीची किंमत अठरा रुपये आहे तर अशा अडीच डझन केळ्यांची किंमत किती तर कसं काढणार तर अठरा गुणवले अडीच म्हणजे अठरा गुणवले दोन पॉईंट पाच करणार तर ते किती येतात तर अठरा दोन्ही छत्तीस आणि अठराच्या निम्म नऊ छत्तीस आणि नऊ किती पंचेचाळीस म्हणजे आठ अडीच डझनाची किंमत किती होईल तर पंचेचाळीस रुपये होईल पुढील प्रश्न डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीपैकी कोणत्या मार्गावर धावते तर डेक्कन क्वीन कुठे कुठे धावते तर पुणे ते मुंबई म्हणजे आपल्या आन्सर असेल पर्याय क्रमांक दोन पुणे मुंबई येथे या मार्गावर धावते कोणती डेक्कन क्वीन आणि महाराष्ट्र एक्सप्रेस ती कोणत्या मार्गावरून धावते तर गोंदिया कोल्हापूर या मार्गावर महाराष्ट्र एक्सप्रेस धावते पुढील प्रश्न बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवीसन पूर्व पाचशे त्र्यासष्टमध्ये मध्ये टिंबटिंब येथे झाला तर त्यांचा जन्म कोठे झालेला होता तर तो लुंबिनी आणि लुंबिनी हे कोठील ठिकाण आहे तर नेपाळ या देशातील एक ठिकाण आहे ते तेथे त्यांचा इसवी सन पूर्व पाचशे त्र्यासष्टमध्ये जन्म झालेला होता पुढील प्रश्न भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते तर पहिले राष्ट्रपती कोण होते भारताचे तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पहिले राष्ट्रपती होते एकोणीसशे पन्नास ते बासष्टपर्यंत दुसरे कोण होते तर सर्वपल्ली राधाकृष्णन होते तर शंकर दयार शर्मा हे कितवे होते तर ते एकोणीसशे ब्याण्णव ते सत्त्याण्णव दरम्यान ते राष्ट्रपती होते तर शंकर दयाळ शर्मा हे नववे राष्ट्रपती होते एकोणीसशे ब्याण्णव ते सत्त्याण्णवमध्ये आणि डॉक्टर अब्दुल कलाम जे आहेत ते अकरावे राष्ट्रपती होते आणि त्यांचा कार्यकाळ काय होता तर दोन हजार दोन ते दोन हजार सात होता पुढील प्रश्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ टिंबटिंब यांच्याकडून दिली जाते तर मु राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतात तर ते दे? राज्यपाल देतात आणि सध्या राज्यपाल कोण आहेत महाराष्ट्राचे तर भगतसिंग कोश्यारी हे आहेत आणि त्याचप्रमाणे केंद्रात पंतप्रधाना शपथ कोण देतात तर राष्ट्रपती देतात आणि मुख्य न्यायाधीश जे आहेत ते कोणाला शपथ देतात तर तर ते राज्यपालांना शपथ देतात कोण मुख्य न्यायाधीश हे राज्यपालांना शपथ देतात पुढील प्रश्न ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली तर ब्राह्म समाजाची स्थापना एकोणीशे अठ्ठावीस मध्ये राजा राम मोहन राय यांनी केलेली तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना एक अठराशे शहाण्णव साली केलेली तर डेक्कन सभेची स्थापना महादेव गोविंद रानडे यांनी केली होती पुढील प्रश्न आनंदवन या संस्थेची स्थापना कोणी केली तर आनंदवन अशोकवन ही जी पुस्तके आहेत तसेच आनंदवन जी संस्था आहे ती कोणाची आहे तर डॉक्टर बाबा आमटे यांची आनंदवन या संस्थेची स्थापना त्यांनी केलेली आहे पुढील प्रश्न महाराष्ट्र पोलिस दलाची ब्रीद वाक्य कोणते तर हा प्रश्न सर्वांना आता आला पाहिजे कारण आपण महाराष्ट्र पोलिसची तयारी करत आहोत म्हणजे काय आहे ब्रीद वाक्य तर सदरक्षण आहे खल निग्रण आहे म्हणजे जनतेच्या रक्षणासाठी चोवीस तास म्हणजे सदैव तत्पर राहणे म्हणजेच हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य आहे सदरक्षणा आहे खल निग्रण आहे पुढील प्रश्न या संताने आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले तर कोणी समजावले आहे तर संत गाडगे बाबा यांनी आणि त्यांचे जे प्रसिद्ध असे भजन कोणते म्हणत ते गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला आणि ते अमरावती या जिल्ह्यातील होते आणि त्यांचे पूर्ण नाव काय होते तर देबोजी झिंगराजी जानोरकर तसे संत तुकाराम महाराजांचं काय फेमस आहे तर अभंग फेमस आहेत त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांची भावार्थ दीपिका पुढील प्रश्न टिंबटिंब हे महाराष्ट्र पोलिसांकडून प्रकाशित होणारे मासिक होय तर महाराष्ट्र पोलिसांकडून कोणते मासिक प्रसिद्ध होते तीमब तीमब तर ते दक्षता दक्षता हे महाराष्ट्र पोलिसाचे प्रकाशित होणारे मासिक आहे पुढील प्रश्न फेसबुकचे संस्थापक टिंबटिंब आहे तर फेसबुकचे संस्थापक कोण आहेत तर मार्क झुकेरबर्ग हे फेसबुकचे संस्थापक आहेत पुढील प्रश्न भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे रेडिओवर कोणत्या कार्यक्रमातून जनतेशी मार्गदर्शन करतात तर कोणत्या कार्यक्रमातून तर ते दूरदर्शनवरून मन की बात काय मन की बात या कार्यक्रमातून जनतेला मार्गदर्शन करतात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील प्रश्न जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते तेव्हा त्या ते वस्तूवर कोणत्या बलाची क्रिया होत असते तर पृथ्वीचं कोणतं बल असतं तर पृथ्वीकडे तर गुरुत्वाकर्षण बल असतं त्यामुळे जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढते तेव्हा ती त्या वस्तूवर गुरुत्वाकर्षण बलाची क्रिया होत असते लक्षात ठेवा गुरुत्वाकर्षण बल पुढील प्रश्न सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती तर मी अगोदर सांगितलेलं सिक्कीम राज्याची राजधानी काय आहे तर गंगटोक कोहिमा जी आहे ती कशाची आहे तर ती नागालँडची राजधानी आहे त्याप्रमाणे इम्फाळ ही मणिपूरची आहे आणि अगरतारा ही ची आए। ची का है तर? गंगटो। चले जाओ ही त्रि त्रिपुराची राजधानी आहे पण सिक्कीमची काय आहे तर गंगटोक पुढील प्रश्न चलेजाव ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली तर चले जाव ही चळवळ कधी सुरू झाली तर एकोणीसशे बेचाळीसमध्ये आणि एकोणीसशे तीसमध्ये सविनयक कायदेभंग ही चळवळ चालू झाली म्हणजे मिठाचा सत्याग्रह एकोणीसशे तीस साली यात्रा सुरू झालेली होती म्हणजेच चली जावी चळवळ कधीची आहे तर एकोणीसशे बेचाळीस सालची आहे पुढील प्रश्न सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते तर सोडियम बायकार्बोनेटला आपण काय म्हणतो तर तो खाण्याचा सोडा म्हणतो केकमध्ये वगैरे आपण तो घालतो बेकिंग पावडर म्हणजे खाण्याचा सोडा म्हणजे त्याला आपण काय म्हणतो सोडियम बायकार्बोनेट तसे धोनिया सोड्याला काय म्हणतो तर सोडियम कार्बोनेट म्हणतो आणि कॉमन सॉल्ट त्याला आपण काय म्हणतो तर मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड म्हणतो त्याला आपण पुढील प्रश्न महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची संख्या किती असते म्हणजे किती आहे तर विधानसभा सदस्यांची संख्या किती असते तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि विधानपरिषदेची किती असते तर ती अष्ट्याहत्तर आहे पुढील प्रश्न पोंगळ हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर पोंगल हा जो सण आहे तो तमिळनाडू या राज्यात साजरा केला जातो तसेच केरळमध्ये कोणता सण साजरा केला जातो तर केरळमध्ये ओणम त्याप्रमाणे गोव्यामध्ये कोणता साजरा केला जातो तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगा गोव्यामध्ये कार्निवल साजरा केला जातो तुम्ही मला कमेंटमध्ये आसाममध्ये कोणता केला जातो हे सांगा पुढील प्रश्न नाथसागर हे धरण कोठे आहे तर नाथसागर म्हणजेच तो जायकवाडीचे जलाशयाला आपण काय म्हणतो नागसागर आणि ते कोठे आहे तर औरंगाबादजवळील पैठण या ठिकाणी नाथसागर हे धरण आहे तर कोयनाच्या जलाशयाला आपण काय म्हणतो तर शिवाजी सागर म्हणतो आणि ते सातारा जिल्ह्यात आहे तर महाराष्ट्र पुढील प्रश्न महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे तर महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ जे आहे ते कोठे आहे तर ते नाशिक येथे आहे व त्याची स्थापना कधी झालेली आहे तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली कधी नाशिक येथे आहे व त्याची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली झालेली आहे पुढील प्रश्न पुढील प्रश्न सन दोन हजार सोळामध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास देण्यात आलेला आहे तर दोन हजार सोळामध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार हा तर दोन हजार सोळाचा जो सो दादासाहेब फाळके पुरस्कार होता तो तेलगू निर्देशक के विश्वनाथ यांना मिळालेला पण इथे बऱ्याच चुकीच दिलेले आहेत तर इथे मनोज कुमार दिलेले आहे मनोज कुमार यांना कधी मिळालेला तर दोन हजार पंधरा साली मिळालेला तर पण इथे इथे दोन हजार पंधरा द्यायला पाहिजे होतं ते मनोज कुमार बरोबर आहे तर दोन हजार सतराचा कोणाला मिळालेला आहे तर विनोद खन्ना यांना दोन हजार अठराचा कोणाला मिळालेला आहे तर अमिताभ बच्चन यांना आणि दोन हजार एकोणीसचा जो आहे तो जो की दोन हजार एकवीस साली देण्यात आला आहे तो कोणाला दिलेला आहे तर रजनीकांत यांना आणि दोन हजार वीसचा जो होता तो दोन हजार बावीस साली देण्यात आला आहे आणि तो कोणाला दिलेला आला तर आशा पारेख यांना दोन हजार बावीस साली दोन हजार वीसचा दादा साहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा पुढील प्रश्न सन दोन हजार सोळामध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास देण्यात आला तर हा झाला आहे तर हे मनोज कुमार होता आपलं दोन हजार पंधरा साली आणि दोन हजार सोळा साली के विश्वनाथ होतं तर सन दोन हजार पंधरामध्ये नोबेल पुरस्कार विजेती मालाला युसुफ झाई या देशाची आहे तर दोन हजार पंधरामध्ये नाहीतरी ते दोन हजार चौदा पाहिजे होतं दोन हजार चौदामध्ये त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला कोणाला मलाला युसुफझाना आणि त्या पाकिस्तानच्या आहेत आणि त्या कितीव्या व वर्षी त्यांना मिळाल्या तर सर्वात कमी वयात त्यांना मिळालेल्या मी आत्तापर्यंतचा तो त्यांचे वय सतरा होते त्यावेळेस पुढील प्रश्न एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली विकलांग म्हणजेच पहिली अपंग महिला कोण तर ती आहे तर अरुणिमा सिन्हा ज्यांचे रेल्वे दुर्घटनेत दोन्ही पाय गेले आणि त्यावर त्यांनी जिद्द राखत माउंट एव्हरेस्ट सर सर केलेले कोणीतर औरनिम्मा सिन्हा यांनी पुढील प्रश्न खालीलपैकी कशामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो तर मलेरियाचा प्रादुर्भाव कशामुळे होतो तर ॲनिफिली ढासाची जी मादी आहे ती चावल्यामुळे मलेरियाचा फैलाव होतो तसेच कोणत्या प्लाझ्मोडेम फायवॅक्स या आदिजीवामुळे होतो मलेरिया पुढील प्रश्न पेनिसिलिनचा शोध कोणी लावला तर पेनिसिलिनचा जो शोध आहे तो अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावलेला आहे पेनिसिलिन पुढील प्रश्न भूगोलमध्ये लू हे वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत तर लू वारे जे आहेत ते आपल्या भारतामधील उत्तर भारतीय मैदानी परिषद वाहत प्रदेशात वाहतात ते व ते कोणत्या प्रकारचे आहेत तर ते उष्ण व कोरड्या प्रकारचे वारे आहेत कोणते लू हे वारे पुढील प्रश्न ज्वाला गुट्टा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ज्वाला गुट्टा जी आहे ती टेबल टेनिस सॉरी बॅडमिंटन बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे कोण ज्वाला गुट्टा पुढील प्रश्न विम्बल्डन स्पर्धा कोठे खेळवल्या जातात तर विम्बलडन जी स्पर्धा आहे ती लॉन टेनिससाठी घेतली जाते त्या चार मोठ्या स्पर्धा असतात त्यामध्ये फ्रान्स ओपन अमेरिका ओपन ऑस्ट्रेलिया ओपन आणि इंग्लंडची जी असते तिला काय म्हणतात तर विम्बल्डन म्हणतात जी की लंडन येथे भरवली जाते विम्बल्डन लंडन इंग्लंड पुढील प्रश्न सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता तर सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आणि वेगवान ग्रह म्हणतो त्याला आपण तो कोणता आहे तर बुध ग्रह त्यालाच आपण मर्क्युरी म्हणतो आणि पृथ्वीच्या जवळचा ग्रह कोणता तर तर शुक्र हा ग्रह पृथ्वीच्या सर्वात जवळचा आहे त्याला आपण वेनस म्हणतो आणि सर्वात तेजस्वी ग्रह देखील शुक्रला आपण म्हणतो पुढील प्रश्न महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते तर हिवाळी विचारले हिवाळी म्हणजे थंडीमध्ये अधिवेशन कोठे असते ते नागपूर या ठिकाणी असते हिवाळी अधिवेशन आणि उन्हाळी व पावसाळे कोठे असते तर ते मुंबई या ठिकाणी असते म्हणजे महाराष्ट्रात टोटल किती अधिवेशन होतात तर तीन अधिवेशने होतात पुढील प्रश्न पाण्याचे रेणूसूत्र काय आहेत तर पाण्याला आपण काय म्हणतो तर यश टू ओ म्हणजे दोन हायड्रोजनचे रेणू आणि एक ऑक्सिजनचा रेणू हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय तयार होते तर वॉटर म्हणजेच पाणी तयार होते यश टू ओ पुढील प्रश्न यच वन यन वन हे विषाणू कोणत्या रोगाशी निगडीत आहेत तर यच वन यन वन जो आहे तो स्वाईन फ्लू जो की दोन हजार नऊमध्ये ज्याचा उद्रेक चालता त्याचा त्याच्याशी निगडीत आहे म्हणजे त्याचा, त्याचा विषाणू आहे हो तो स्वाइन फ्लूचा एच ये वन यन वन तर मलेरियाचा कोणता आहे तर प्लाझ्मोडेम फायवॅक्स डेंगूचा काय आहे तर डेन वन डेन टू डेन टी डेन थ्री आणि डेन फोर तर हा होता आपल्या व्हिडिओमधील हा शेवटचा प्रश्न तर आज या ठिकाणी आपण जो पेपर होता पुणे एस आर पी एफ गट क्रमांक दोनचा पेपर संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहिला आहे तर तुम्हाला असेच जर प्रश्न हवे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तसेच व्हिडिओला लाईक व शेअर करा तसेच आपले जे यूट्यूब चॅनल आहे ए बी के स्मार्ट स्टडी ते लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच याबद्दल जर कोणती तुम्हाला शंका वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा जय हिंद मित्रांनो धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र पोलीस